हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल स्वातीज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण सुक्कं मटण आणि मटणाचा तांबडा रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत। इथे मटणच्या ऐवजी तुम्ही चिकन घेतलं तरीसुद्धा चालेल। सर्वात आधी आपण मटण शिजवून घेणार आहोत, तर चला सुरू करूयात आजची रेसिपी तांबडा रस्सा आणि सुक्कं मटण। त्यासाठी आपण इथे अर्धा किलो मटण घेतले, आता ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याला आता आपल्याला मॅरिनेट करायचे। त्यासाठी सर्वात आधी त्याच्यावर मीठ घालून घेऊयात, चवीनुसार मीठ घालायचं, हळद घालून घेऊयात, मटण मसाला लावूयात आणि आलं लसणाची पेस्ट घेतली इथे एक चमचा। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करूयात। आता एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घेऊयात, एक पळी तेल घालायचं आपल्याला। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात, एक कांदा बारीक चिरून घेतला आहे मी इथे। तुम्ही या ठिकाणी कुकरचा वापर केलात तरीसुद्धा चालेल। आता हे मॅरिनेट केलेलं मटण आहे हे आपल्याला याच्यात घालून घ्यायचं आहे, कारण नंतर हे मटण आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे आधीच कुकरचा वापर केलात तरीसुद्धा चालेल। एक 2 ते 3 मिनिट झाकण लावून ठेवायचं, व्यवस्थित मिक्स करायचं। आता याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 ग्लास गरम पाणी घालून घ्यायचे। आणि छान उकळी येऊ द्यायची। छान उकळी आल्यानंतर आता हे कुकरमध्ये घालून घ्यायचं। कुकरमध्ये घातल्यानंतर आपल्याला 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या। मटण शिजायला चिकनपेक्षा जास्त वेळ लागतो, त्यामुळे मध्यम आचेवर शिट्ट्या होऊ द्यायच्या, म्हणजे मटण छान शिजतं। आणि आपण मटण शिजायला ठेवलं आहे तोपर्यंत आता मसाल्याची तयारी करून घेऊयात। तर इथे मसाला बनवण्यासाठी इथे मी 2 कांदे चिरून घेतलेत, कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे, आलं आणि लसूण घेतला आहे। आलं लसूण थोडं जास्त घ्यायचं, चव खूप छान येते। आणि इथे ओलं खोबरं घेतलं आहे मी, त्यामुळे आपला मसाला खूप छान होतो आणि आपलं जे सुकं मटण आहे ते मस्त मसालेदार असं होतं आणि चवही खूप अप्रतिम येते। इथे तुम्ही सुक्कं खोबरं घेतलं तरीसुद्धा चालेल। आता कांदा भाजून घ्यायचा आहे आणि खोबरं पण थोडं हलकं हलकं भाजून घ्यायचं आहे। आता ड्राय मसाले कोणते घ्यायचे ते बघूयात। त्यासाठी इथे मी 3 ते 4 चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे, 2 ते 3 लवंग आणि दालचिनी घेतली आहे, लाल मिरची पावडर जी तिखट असते आणि काश्मिरी मिरची पावडर जी तिखट नसते हे दोन्ही घेतलेत, मटण मसाला घेतला आहे आणि पांढरे तीळ घेतलेत आपण, ते थोडे भाजून घेतलेत। आता मसाल्याचं वाटण तयार करून घेऊयात। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजलेला कांदा घालून घेऊयात, आलं आणि लसूण घालून घेऊयात, खोबरं घालून घेऊयात, आणि हे मसाले खडे मसाले दालचिनी आणि लवंग आणि थोडे तीळ घालूयात। हे आपल्याला वाटणातच घालायचे आणि कोथिंबीर। आता हे थोडं थोडं पाणी घालून
मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे, याची छान बारीक पेस्ट करून घ्यायची। मसाला आपला छान वाटून झालेला आहे, आपलं मटण पण छान शिजले, मऊ लुसलुशीत झालंय शिजून। हे मटण सूप आहे, हे खूप हेल्दी असतं, लहान मुलांना हे असंच प्यायला देऊ शकतो। आणि आपली लहान मुलं जर तिखट भाजी खात नसतील तर त्यांच्यासाठी थोडं आपण बाजूला काढूनही ठेवू शकतो। आता हे पीसेस आहेत हे मटणाचे, हे आपण बाजूला काढून घेऊयात एका बाउलमध्ये। थोडे पीस आपण रश्श्यामध्ये पण ठेवूयात, म्हणजे नुसताच तांबडा रस्सा खातोय असं वाटायला नको। आता याच्या पुढची स्टेप, आता आपण तांबडा रस्सा कसा बनवायचा ते बघूयात। त्यासाठी आपण पहिल्यांदा जे फोडणी देण्यासाठी वापरलं होतं तेच पातेले घेऊयात। त्याच्यात 2 पळ्या तेल घालूयात। तेल गरम झाल्यानंतर जे वाटण केलं होतं मसाल्याचं त्याच्यातला निम्मा मसाला आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा मटण मसाला आणि 2 चमचे आपल्याला काश्मीरी मिरची पावडर घालून घ्यायची आहे। व्यवस्थित मिक्स करायचं। आपल्याला झणझणीत तांबडा रस्सा बनवायचा आहे, त्याच्यामुळे लाल तिखटाचा वापर आपण जास्त करतो इथे। आणि हा जो मटणाचा स्टॉक आहे तो याच्यात घालून घ्यायचा आणि छान उकळी येऊ द्यायची। म्हणजे 10 ते 20 मिनिट आपल्याला उकळी आणायची आहे। यावर जोपर्यंत तवंग येत नाही तोपर्यंत मस्त उकळी येऊ द्यायची। आपला तांबडा रस्सा तयार होतोय, तोपर्यंत आपण सुकं मटण करून घेऊयात। त्यासाठी एका कढईमध्ये 2 पळी तेल घालायचे, तेल थोडं गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा। इथे छोटे 2 कांदे घेतलेत मी बारीक चिरून। आता त्याच्यावर जो आपण मसाला वाटला होता त्यातला निम्मा मसाला आपण याच्यात घालून घ्यायचा आहे जो राहिला होता, आणि हे छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं। आता याच्यामध्ये कांदा लसूण मसाला 2 चमचे, लाल मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर घेतली आपण इथे, आणि मटण मसाला थोडा हे घालून घ्यायचं आणि छान फ्राय करून घ्यायचं। आणि फ्राय झाल्यानंतर म्हणजे मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये शिजलेलं मटण घालून घेऊयात, व्यवस्थित मिसळून घ्यायचं। म्हणजे मसाल्याचं जे कोटिंग आहे ते सगळ्या पीसेसला आलं पाहिजे। थोडं मीठ घालून घ्यायचं चवीनुसार। 5 ते 7 मिनिट आपण परतून घेऊयात। आता कोथिंबीर घालून घेऊयात। आता आपलं सुक्क मटण तयार आहे, हे एका आपण बाउलमध्ये काढून घेऊयात। आपला तांबडा रस्सा पण तयार आहे, तुम्ही पाहू शकतात खूप छान रंग आलाय, तेलही खूप छान सुटले। तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर ते तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट करून मला सांगू शकता, व्हिडिओला लाईक करू शकता। आता आपलं सुकं मटण आणि तांबडा रस्सा तयार आहे। आता आपण हा कशासोबत खाऊ शकतो, तर आपण भाकरीसोबत खाऊ शकतो, म्हणजे ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी यासोबत खाऊ शकतो, खूप अप्रतिम लागते। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि स्वातीज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। परत भेटू अशीच एक मस्त आणि नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।